स्वराज्याला मिळालेले एक रत्न. जावळी तालुक्यात एका छोट्याशा खेड्यात एक मूल जन्माला आले. अतिशय चलाक, बलवान आणि साहसी. सुगीचे दिवस होते, पीक जोमात उभं होतं, परंतु रानडुकरांनी उच्छाद मांडला होता. बळीराजा त्रस्त झाला होता, उभ्या पिकाचं नुकसान होत होतं. हवालदिल शेतकरी जिजाऊ मासाहेबांच्याकडे आले आणि आपले गाऱ्हाणेही त्यांनी मांडले. म्हणाले, मासाहेब मासाहेब, सोन्यासारख्या पिकाचं नुकसान होत आहे, आपण काहीतरी उपाय करा. शेतकऱ्यांची व्यथा ऐकून मासाहेबांना एक विलक्षण युक्ती सुचली आणि त्यांनी आजूबाजूच्या सर्व गावामध्ये दौंडी पिटवली. जो कोणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावराचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडं बक्षीस म्हणून दिलं जाईल. दौंडी ऐकून गोडुली गावच्या या तरुणाने रानडुकराला ठार मारायचे ठरवले आणि तो आपल्या भाल्यानिशी रात्रीच घराबाहेर पडला. आणि मध्यरात्रीपूर्वीच त्याने रानडुकराचा बंदोबस्त केला. ठार मारलेले जनावर घेऊन तो थेट गडावर पोहोचला. पहारेकरांनी अवेळी आलेल्या या तरुणाकडे विचारणा केली की काय रे, इतक्या मध्यरात्री काय काम आहे? त्यावर तो म्हणाला, महासाहेबांनी भेटायचे, त्यांनी दौंडी दिली होती नव, जो कोणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कळं देणार म्हणून. पहारेकरी म्हणाला, अरे सकाळच्याला यायचं, महासाहेब झोपल्यात आता. यावर तो म्हणाला, नाही नाही, आत्ताच भेटायचं आहे मला. हा गोंधळ ऐकून महासाहेब स्वतः जातीनं बाहेर आल्या आणि म्हणाल्या, काय गोंधळ चाललाय रे? यावर तो तरुण म्हणाला, महासाहेब महासाहेब, तुम्ही दौंडी दिली होती ना व, म्हणून आणलंय बघा जनावर मारून. महासाहेब म्हणाल्या, अरे पण सकाळी आला असतास तर काय सोन्याचं कडं दिलं नसतं का आम्ही तुला? तेवढ्यात तो तरुण म्हणाला, सोन्याच्या काड्यासाठी नाही आलो महासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलोय महासाहेब. हे ऐकून महासाहेब पुढे आल्या आणि म्हणाल्या, नाव काय रे तुझं? तो म्हणाला, ताना तानाजी मालूस रे. एका सामान्य गरीब कुटुंबात जन्मलेल्या एका मुलावर लहानपणी त्याच्या कुटुंबाची जबाबदारी पडली. वडिलांच्या शिकवणीतून त्याने जी कला आत्मसात केली होती ती वापरून तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. गावोगावी भरणाऱ्या यात्रेमधून तो आपले खेळ दाखवत असतो. अशाच एका यात्रेमध्ये शिवाजी महाराज स्वतः जातीने हजर असताना त्याचा दांडपट्ट्याचा खेळ चालू होता आणि तो खेळ प्रत्यक्ष महाराजांनी त्या गर्दीतून पाहिला. त्याचा तडफदारपणा, चपळाई, उत्कृष्ट दांडपट्टा पाहून महाराज प्रभावित झाले. तत्पश्चात महाराजांनी त्या मुलाला बोलावून घेण्याचे आदेश दिले आणि तो 10 वर्षांचा मुलगा महाराजांसमोर येऊन उभा आहे. महाराजांनी विचारले,
तू हे दानपट्ट्याचे खेळ गावोगावी करतोस हे कशासाठी? त्यावर त्याने आपल्या कुटुंबाची व्यथा महाराजांसमोर मांडली. त्यावर महाराज उत्तरले, जर तुझ्या कुटुंबाची जबाबदारी आम्ही घेतली तर तू स्वराज्यासाठी काम करशील का? त्यावर तात्काळ त्याने होकार दिला आणि हाच तो स्वराज्याला मिळालेला उत्कृष्ट दानपट्टू जिवा महाले. दक्षिण दिशेला शिवाजी महाराज पालखीतून प्रस्थान करत होते. अचानक पालखी थांबली. महाराजांनी पालखीतून बाहेर पाहिलं तर रखरखत ऊन, खुलं वाळवंट. महाराजांनी शिलेदाराला विचारले, पालखी थांबवण्याचं प्रयोजन? शिलेदार उत्तरला, गोळकोंड्याचा राजा कुतुबशाह स्वतः जातीने आले. महाराजांना आश्चर्य वाटले, गोळकोंडा तर अजून खूप दूर, मग कुतुबशाह इथे कसा? महाराज पालखीतून खाली उतरले. पुढे कुतुबशाह उभा. महाराजांनी गळा भेट घेतली आणि विचारले, बादशाहजी आपण इथं? महाराष्ट्राचा जाणता राजा आमच्या मातीत येतोय. त्याची पावलं आमच्या मातीला लागण्या अगोदर त्याच्या पायाची पायधूळ आमच्या मस्तकाला लागावी म्हणून इथपर्यंत आलोय महाराज. आणि त्याने महाराजांची पालखी आपल्या खांद्यावर घेतली आणि वाजत गाजत आपल्या राजधानीत त्यांना घेऊन आला. त्यांचा सत्कार सोहळा केला. राजधानीत प्रवेश करताच बादशाहने महाराजांना आपली संपत्ती दाखवायला सुरुवात केली. महाराज हा आमचा खजाना. खजाना पाहून महाराज बघत राहिले. महाराज ही आमची शस्त्रशाळा. इथे नवीन शस्त्र बनवली जातात. महाराज ही आमची अश्वशाळा. इथे जातिवंत घोड्यांची पैदास केली जाते. महाराज पाहतच राहिले. पुढे येताच बादशाहने महाराजांना त्यांची हत्तीशाळा दाखवली. महाराज ही आमची हत्तीशाळा. हजारोंच्या रांगेत उभे असलेले कर्नाटकी बुलंद आणि बलाढ्य हत्ती नजरेत मावत नव्हते. महाराज पुरते भारावले. महाराजांची ती भारावलेली नजर पाहून गोळकोंड्याचा बादशाह म्हणाला, महाराज आपल्याकडे पण असे आमच्यासारखे हत्ती असतीलच की? महाराज उत्तरले, आमच्याकडे तुमच्यासारखे हत्ती नाहीत, पण हत्तीसारखी माणसं जरूर आहेत. गोळकोंड्याचा बादशाह म्हणाला, हत्तीसारखी माणसं आहेत तर त्यातला एखादा माणूस येताना सोबत आणलाय का? महाराजांच्या शेजारी एसाजी कंक उभा होता. महाराजांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, हा त्यातलाच आहे. त्यावर कुतुबशाह म्हणाला, तुमचा हा एसाजी माझ्या एखाद्या हत्तीशी झुंज खेळेल का? तेवढ्यात एसाजी पुढे आला आणि म्हणाला, आज्ञा द्यावी महाराज. महाराजांनी इशारा दिला. आणि एसाजी रणांगणात उतरला. एका मध्यधुंद बलाढ्य हत्ती समोर आला आणि झुंज सुरू झाला. कर्नाटकच्या हत्तीचा पराभव केला. येसाजी जिंकला. त्याचा शौर्य पाहून कुतुबशाह भारावला आणि पुढे येऊन गळ्यातला हार काढला आणि म्हणाला, हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. तेवढ्यात येसाजी मागे सरला आणि म्हणाला, आमचं कौतुक करायला आमचे महाराज समर्थ आहेत. नमस्कार मित्रांनो, मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. महाराजांना रयतेचे राजे असे का संबोधलं जात असे? तर सर्वप्रथम महाराजांचे शेतकऱ्यांच्या बद्दलचे धोरण लक्षात घेऊया. महाराजांच्या काळात शेतकरी फार सुखी होते. त्या काळी शेतकऱ्यांच्या शेतात पीक आले तर शेतकरी त्याच्या उत्पन्नाचा 40% भाग कर म्हणून सरकारला देत असत, आणि दुष्काळ पडला तर सरकार त्याच उत्पन्नाचा 60% भाग शेतकऱ्यास नुकसान भरपाई म्हणून देत असत आणि पुढील वर्षासाठी सज्ज करत असत. आजच्या काळात नेमकी या उलट परिस्थिती दिसून येते. सततच्या बदलत राहणाऱ्या करप्रणालीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून योग्य ती मदत मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत.
महाराजांच्या स्थापत्यशास्त्राचा विचार केला तर तोही वाखाणण्याजोगा आहे. आधुनिक साधनसामग्री नसताना त्यांनी जी किल्ल्यांची बांधणी केली त्याचा दर्जा, त्यामागील कौशल्य आणि मजबूती, तसंच बांधकामामागील नियोजन पद्धती अद्भुत होती. महाराजांनी बांधलेले किल्ले, बुरुज, वाडे, विहिरी अद्यापही सुस्थितीत आहेत. 400 वर्षात झालेल्या भूकंपांना तोंड देत आणि ते तोंड देऊनही या बांधकामांना अद्याप तडा गेलेला नाही. आजच्या काळात हे चित्र उलटं दिसतं. आधुनिक बांधकामांचा कालावधी त्या मानानं फारच कमी दिसून येतो. याचे कारण महाराजांच्या काळात लोक बांधकामाची कामं स्वराज्य निष्ठेने करत असत, परंतु आज ती निष्ठा दिसून येत नाही. महाराजांच्या न्यायव्यवस्थेचा विचार केला तर त्यांचे शासन अत्यंत कठोर होते. गुन्हेगाराची गय केली जात नसे. महाराजांचा न्यायनिवाडाही जलद गतीनं व्हायचा. आता हेच पहा, आरोपीस दरबारात हजर करण्याआधी नगरखान्याजवळील पहारेकरी त्याच्यावरील आरोप विचारत होते आणि तो आरोप महाराजांपर्यंत ऐकू जात असे. महाराज तो आरोप विचारत घेऊन त्यावर योग्य आणि त्वरित न्यायनिवाडा करीत असत. रयतेवर जुलूम करणाऱ्यास ते योग्य ती शिक्षा करीत आणि न्यायालयातील निर्णय आणि अंमलबजावणी त्वरित होत असे. मात्र सद्यस्थितीत असं दिसून येत नाही. याउलट सद्यस्थितीत निर्णय आणि अंमलबजावणी लांबणीवरच टाकली जाते. तर मित्रांनो, आपण हा शिवजयंतीचा उत्सव असा साजरा करूया की या दिवशी आपण आपले मित्रमंडळी, स्नेही यांना शिवचरित्रावरील पुस्तकं, शिवप्रतिमा भेट देऊया. तसंच विविध मैदानी स्पर्धा, खेळ, गिर्यारोहण, किल्ले बांधणी असे वेगवेगळे उपक्रम आयोजित करूयात. चला तर मग या शिवसंस्काराची सुरुवात आपल्या कुटुंबासमवेत गडपर्यटन